आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोल्हापूर जिल्ह्यातील धगधगत्या नदी प्रदूषणाचा प्रश्न आता मुख्यमंत्र्यांसमोर. जिल्हाधिकारी यांनी लेखी पत्राद्वारे केली मुख्यमंत्र्यांकडे शिफारस. कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा कृष्णा नदी प्रदूषण आणि वारणा पाणी वाटप या गंभीर प्रश्ने जिल्हाधिकारी आता सक्रिय झाले असून याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे या प्रश्नी मागण्यांबाबतची शिफारस केली असल्याची माहिती नदी प्रदूषण मुक्ती कृती समितीचे अध्यक्ष प्रसाद धर्माधिकारी यांनी दिली. कोल्हापूर जिल्ह्यातील धगधगत्या नदी प्रदूषणाचा प्रश्न आता मुख्यमंत्र्यांसमोर. जिल्हाधिकारी यांनी लेखी पत्राद्वारे केली मुख्यमंत्र्यांकडे शिफारस. कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा कृष्णा नदी प्रदूषण आणि वारणा पाणी वाटप या प्रश्नी जोरदार आंदोलने सुरू आहेत. राज्य आणि केंद्र शासनानं या प्रश्नी ठोस पावलं उचलावीत अशी मागणी प्रदूषण मुक्ती समितीच्या वतीनं करण्यात आली आहे. या प्रश्नी जनहितार्थ सर्वसमावेशक बैठक होण्याबाबत नदी प्रदूषण मुक्ती कृती समितीच्या वतीनं शिष्टमंडळाकडे जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांची प्रत्यक्ष भेट होऊन या प्रश्नी तातडीनं उपाययोजना करण्यासंदर्भात निवेदनाद्वारे मागणी केली आहे. जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या जनजागृती जनआंदोलने याची दखल घेऊन समितीने याबाबत पंचगंगा आणि कृष्णा कायमच्या प्रदूषण मुक्त व्हाव्यात यासाठी राज्य आणि केंद्र शासनामार्फत ठोस कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे. यावर जिल्हाधिकारी यांनी या प्रश्नी लेखी पत्राद्वारे मुख्यमंत्री यांच्याकडे शिफारस केली असल्याबाबतची माहिती नदी प्रदूषण मुक्ती कृती समितीचे अध्यक्ष आणि शिरोळचे ग्रामपंचायत सदस्य प्रसाद धर्माधिकारी यांना प्राप्त झाली आहे. त्यामुळे आता या गंभीर प्रश्नी मुख्यमंत्री काय निर्णय घेतात याकडे जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. महानकर न्यूजसाठी शिरोळहून संदीप इंगळे.